हे भटकंती पीपल्स, कसे आहात? मला सकाळपासून ब्लॉग करता आला नाही. ॲक्च्युली आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आम्ही सकाळी 8-8:30 समथिंग घरातून निघालो, पण मला ब्लॉग करता आला नाही. आणि आजचा प्लॅन आमचा होता पालघर, आणि म्हणजे पालघर होता नाही, आहे आता. मी फिलहाल तरी पालघरमध्येच आहोत आणि भवनगड आहे पालघरमध्ये, त्याच्या पायथ्याशी उभे आहोत. हा सत्यम आहे जो आपल्या शिवनेरी ब्लॉगमध्ये होता, 8.5 वर्षांचा मुलगा ज्यांनी ट्रेक्स 55 ट्रेक्स त्या दिवशी केलेले, ज्यावेळी शिवनेरीला जो तेव्हा तो मला जेव्हा भेटलेला त्यावेळी. आणि त्या ब्लॉगमध्ये तो बोललेला की त्याला 90 लाईक जेव्हा तो 9 वर्षाचा होईल, म्हणजेच 5 सप्टेंबरला तो 9 वर्ष कम्प्लीट करणार होता, आणि त्यावेळी 90 गड कम्प्लीट करायचे होते. पण त्याचे 90 गड आज होतील, कारण की आज आम्ही 3 गड करणार आहोत. गड म्हणजे हे जमिनीपासून 0 मीटरवर आहे, सो हे ऑलमोस्ट त्याच्या काउंटमध्ये जातात आहे 3 गड. एक तर भवनगड, ह्याच्या आधी आम्ही अजून एक गड केलेला दातेरी गड, पण तो गड आम्हाला गुगलवर दिसला आणि त्याचे फोटोजही बघितले आम्ही, पण तिथे प्रत्यक्षात गेलो होतो. तिथे काहीही नव्हतं, फक्त त्याची एक भिंत राहिलेली आणि आजूबाजूला घरं अटॅच झालेली. तो गड अजिबात राहिला नाही आहे, फक्त एक दिवाळी आहे त्याची. सो कोणी गुगलवरून जर बघून येत असाल तर प्लीज व्हिजिट करू नका, काही राहिलं नाही आहे. आणि आमच्यावर जो सत्यम आहे, त्याची फॅमिली आहे, ती पूर्ण पुण्यावरून आलेली आहे. आणि पुणे तू ट्रॅव्हल करून पालघर आणि नंतर दातेवरी फोर्ट बघायला आली असेल तर नाही, म्हणजे एका त्याचा फुकट डे वेस्ट होणार. आणि लिटरली आमचा तेच झाला, अर्धा डे वेस्ट गेला. तर आपल्याला कुठेतरी आता भवनगडच्या पायथ्याशी, म्हणजे ह्या गडाला तरी अवशेष आहेत, आणि हा फुल निसर्गाने नटलेला आहे. आजूबाजूला तुम्ही बघू शकता फुल कोकणी कोकणात आल्यासारखं, कारण की आंबे फणस सगळं आजूबाजूला आहे. आणि चला आता आपण भवनगड एक्सप्लोअर करूया. सुद्धा पाहून झाला. हा त्याचा गेट होता, पण त्याच्या गेटच्या एकदम खाली उभे होत आणि 2:45 झाले, म्हणजे तुम्ही बघू शकता, म्हणजे 15 मिनिटात, फक्त 15 मिनिटात हा भवनगड पूर्ण बघून होतो. काही नसण्यापेक्षा थोडेफार अवशेष राहिलेले आहेत, म्हणजे निदान त्याचे चौकट आहेत पूर्ण गडाचे. आणि ह्याची माहिती तशी मला एवढी प्रॉपर माहीत नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला देऊ शकत नाही. पण पालघरला आलात तर भवनगड हा एक बघण्यासारखा पॉईंट आहे. तिथे अजूनही विहीर आहे आणि एक बांधलेली विहीरसुद्धा आहे आत्ताच्या जमान्यातली, आणि एक देऊळ आतमध्ये. आणि बऱ्यापैकी सगळ्या झाडांनी नटलेला आहे तो गड, म्हणजे आसपास पूर्ण झाडं आहेत. सो सावळीसुद्धा पुरेपूर आहे. एक भुईकोट, हे पालघरमधला एक भुईकोट चांगला आहे बघण्यासारखं. उन्हाळ्यात येऊ शकता, कधी एनी टाईम व्हिजिटेड आहे. तर आता पुढचा टप्पा, चलो. आता आपण सध्या तरी आहोत होडीत. बाय द वे, आता आपण आहोत केळवा बीचला. तो आपल्या मागे बघू शकता केळवा फोर्ट. आम्हाला इथे फक्त 15 मिनिटासाठी लेट झाला, कारण की आम्ही भवनगडला होतो आणि भवनगड फिरता फिरता आम्ही आधी ते आलो पाहिजे होतो. 3 वाजता इथे आहोत भरती आली, आणि भरतीमुळे आता पाणी एवढं लवकर लवकर वाढतं आमच्या डोळ्यासमोरच, त्यामुळे तिथे पोचणं आमच्यासाठी कठीण आहे. कारण की तो लाईक किल्ल्याचा अर्धा भाग पूर्ण पाण्यात जातो, आणि त्यामुळे इम्पॉसिबल आहे आम्ही जरी गेलो तरी रिटर्न यायला. आणि भरतीचा टाईम असल्यामुळे तर नाही. हा केळवा बीच आहे, ते मागे माझ्या माहीम बीच आहे, आणि तिथे एवढ्या जोराने वारा येतो आहे आणि त्यांच्या लाटाचा जो वेग आहे ना, म्हणजे लाटा अशा वाटतात की आभाळ, म्हणजे आकाश क्रॉस होते एवढं तरी तिथे लाटांचा स्पीड आहे.
झाला बुडबुड आणि आपल्यावर सत्यम. काय मग कसं वाटतं तुला आज? तू गड गेली नाही करते, भुईकोड करतोस. कसं वाटतं इतना देर तू इतना बडबड बडर कर रहा था, अभी क्या हुआ? अरे कसं वाटतं तुला? मगासून ओरडत होता हा सुख. काय सुखाचा व्यास? फक्त 15 मिनिटासाठी आम्ही लेट झालो. अगर तिथे नसते गेलो तर इथं पण गेलो असतो. बरोबर. तर काय वाटतं तुला, दुःख वाटतं की हा आनंद पण चांगला वाटतो? दुःख का वाटतं? आता तू बोलला हे पण मस्त आहे. बीच आवडलं तुला? बीच तर आवडला. मग अरे 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 दुःख वाटत. कधी पीपल्स, आता आम्ही जात होतो केळवा बीचवरून, तर ऑन द वे इथे आम्हाला मच्छीवाले काकी आणि काका बसलेले होते ते दिसले. ते आम्ही गाडी थांबवली आणि जसं आपल्याला माहिती आहे जिथे समुद्र असतो आणि जिथे खरोखर मच्छीमार लाईक जिथे म्हणजे कोळी लोकं राहतात आणि मासे मारून आणतात तिथे, जवळपास कुठेही मासे घ्या तिथे आपल्या स्वस्तात भेटतात. तर तसंच आम्ही मासे घ्यायला थांबलो आहे. आपले सत्यम, सत्यमचे पप्पा आहेत, ते कोळंबी घेतात आहेत आणि मी मांदेली घेतली आपल्या पोरांसाठीच, म्हणजेच मांजरी म्हणजे डॉग अँड कॅटसाठी. तर आपण घेतलेली आहे आणि आता आपण निघणार आहोत. तर कधी केळवा बीचला आला तर आसपास कोळी लोक राहतात आणि इथे स्वस्तात मासे भेटतात आपल्याला. म्हणजे जवळजवळ 3 काकीने मला म्हणजे नाही म्हटलं तरी आपल्याला, मला मी आज जी मांदेली घेतली ती जर मी मुंबईत घेतली असती तर ती मला कमीत कमी 200 रुपयाला पडली असती, पण इथे मला फक्त 50 रुपीजमध्ये पडली. सो कधी व्हिजिट केलात केळवा बीचला तर इथे तुम्हाला मासे स्वस्तात भेटते. किया भिटकणी पीपल्स. आता आपण आहोत शिरगाव किल्ल्यावर. हा ही एक उत्तम मस्त राखीव किल्ला आहे आणि आता सध्या कन्स्ट्रक्शन चालू आहे. इथे मागे तुम्हाला दिसत असेल ऊन आहे म्हणून, पण कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याचं आणि त्याचं रिनोव्हेशन चालू आहे. कारण की ह्याला वरती असं कुठेच बेस नाही की आपण वर जाऊन नॉर्मली चालू शकतो. जसं दिवाळा असतं दिवाळाचं वरचं कसं असतं तसं प्रत्येकाचं आहे. प्रत्येक दिवाळ्याच्या वरतून आपल्याला चालवून तिथे पूर्ण आपला गड वरून दिसतो एकदा. आणि जसंच आपण प्रवेशद्वारातून एंट्री करतो तर तिथे एक मोठं पाम ट्री आहे ज्याला 2 फांद्या फुटलेल्या आहेत. प्रत्येक फांदी जी आली आहे त्याला 2 फांदी फुटली आहेत, त्यामुळे ते एक आकर्षण पॉईंट आहे जसंच आपण किल्ल्यात एंट्री करतो. तर भटकंती पीपल्स, आज आपण टोटल 5 किल्ले गेले. एकतर सर्वात आधी गेला कोणता गेला रे, दातिवरी किल्ला गेला, पण तिथे फक्त एक दिवाळ दिसलं. आणि नंतर आपण गेलो भवनगडला. भवन किल्ल्याला पण उत्तम ठेवलेलं होतं, म्हणजे एक नॉर्मल थोडंफार लाईक किल्ल्या आहे ह्याच्या निशाणी होत्या थोडंफार.
त्यानंतर आपण गेला खेळवाला, तो आपला चुकला कारण की भरती आली. आणि त्यानंतर आपण माहीम केला, माहीमनंतर आता आपण शिरगाव गेलेला. हा आपला आजच्या दिवसाचा लास्ट किल्ला आहे. टोटल 5 किल्ले आपण केले. पालघरमध्ये आला तर हे 5 किल्ले आवर्जून बघा. अजून एक किल्ला आहे दांडे किल्ला, तो आम्हाला नाही करता येणार कारण की ऑलमोस्ट 5:30 झालेत. आणि आम्हाला पहिल्या किल्ल्यालाच पोचता पोचता, म्हणजे दातेवरी किल्ल्याला पोचता पोचता 1:15 वाजलेला. आणि आम्ही तिथेच निराश झालेलो कारण की एकच दिवाळ भेटला. आणि नंतर हे सगळे लाईनच असल्यामुळे आम्हाला 1:30 नंतर ट्रॅव्हल करून, लाईक जास्त अंतर नाही प्रत्येकात, म्हणजे 10-12 किलोमीटर असंच अंतर आहे. हे किल्ले करायचे असतील तर बस पण आहे पालघरला येणारी, जी विरारवरून किंवा असंच तुम्हाला चेंज करत करत यावं लागणार. तर ट्रेन बस सगळा लाईक आहे, ट्रान्सपोर्टेशन बऱ्यापैकी आहे. तर मग आता हा आमचा लास्ट किल्ला होता, आता बीचवर जाऊ. काय मग कसं वाटतंय? मस्त होत, दिवस खूप छान आहे. पूर्ण समुद्र किनारचे भुईकोट किल्ले, खूप आज मजा आली. आणि हा नवीन बच्चा घेऊन फिरतोय आम्ही लोक. किल्ले त्याचे झालेले, तो आपल्याला मागच्या शिवनेरी ब्लॉग मध्ये बोललेला की त्याचे 90 किल्ले कंप्लीट करण्याचा ध्यास आहे ह्या वर्षभरात, म्हणजे जेव्हा त्याला 9 वर्ष होतील 5 सप्टेंबरला. पण ते आत्ताच त्याचे कंप्लीट झाले. सो मे बी 150 पर्यंत जाईल तो आता. हा ऑलमोस्ट जाईल, 150 पण नाही रे, भरपूर. आता तर पावसाळा सुरू झाला, आपला सीझन आहे आता, तर सगळ्या भटक्यांचा सीझन सुरू झाला होणार आहे. स्पेशली नवी सॉरी मुंबई आणि पुणेच्या लोकांसाठी खूप मस्त जागा आहे. म्हणजे आम्ही जेवढे आज किल्ले केले त्याच्याबरोबर एक समुद्र सपाटी आहे, समुद्राचे बीच भरपूर आहेत, एकदम स्वच्छवाले बीच मुंबईसारखे नाही. आता मुंबईचे बीच थोडे थोडे क्लीन व्हायला लागले, लोक झालेत अवेअर थोडे स्वच्छतेसाठी. पण खूप मजा येते, मस्त आहे, खूप वातावरण पण आता एवढं जास्ती हॉट नाही इकडे. सो तुम्ही म्हणजे फॅमिलीसोबत किंवा पिकनिक स्पॉट आहेत भरपूर, तो फिरू शकता तुम्ही, मस्त एन्जॉय करा आमच्यासारखी भटके. चला आता जाऊया बीचवर, आनंद घेतल्याशिवाय तर नाही. बीचवर ती जाऊ, दाखवतो बीच तुम्हाला कसं आहे. खूप छान आहे. आणि बीचचं नाव आहे आपलं माहीम बीच. आणि हा कोणता? शिरगाव बीच. दोन्ही बीच जवळच आहेत, एक 6 किलोमीटर. ऍक्च्युअली तिन्ही बीच लाईन मध्ये, केळवा, माहीम आणि हा शिरगाव. सो तिन्ही म्हणजे लाईन मधून येऊ नाही शकत कारण की भरती असल्यामुळे कुठे कुठे मध्ये जास्त पाणी आहे. आणि त्यामुळे आपला बाय रोड आला, बाय रोड तिन्ही करू शकता. आणि मला एक सांगते, जर तुम्ही प्रायव्हेट गाडी घेऊन येत असाल ना तर अति उत्तम, इन्स्टेड ऑफ हे आपले जे ट्रान्सपोर्टेशन घेण्यापेक्षा. कारण की तुम्ही एका टायमिंगला 5 घड आरामात करता जर तुम्ही तुमची स्वतःची प्रायव्हेट, म्हणजे तुम्ही बुक करू शकता, ग्रुप करा, कॉन्ट्रा काढा, भरपूर ऑप्शन्स आहेत सध्या. सो तसं या उत्तम पडतं लोकलनी. आणि लाईक नका ट्रान्सपोर्ट करू, भरपूर व्याप होते इथे तिथे तिथे ते करायला. सो चला आता जाऊया बीचवर. भटकंती पीपल्स, फायनली आपण शिरगावच्या बीचवरती. आणि हा असा सुंदर निसर्ग, सुंदर समुद्र, भरती आल्यामुळे भरपूर पाणी वरपर्यंत येतं. आणि बीच ऑलमोस्ट थोडंफार क्लीन आहे, नॉट लाईक सगळ्यांसारखा, म्हणजे ह्याच्यासारखा वेलासारखा पण नाही, मस्त क्लीन आहे, सँड व्हाईट आहे. आणि इथे भरपूर गर्दी आहे, एखाद्या मूवीचं शूटिंग पण चालू आहे इथे आपल्या मागे, भरपूर सेटअप आहे आणि गर्दी पण आहे तिकडे. आणि आता सध्या तरी माझं मन जायचं करत नाही आहे कारण की संध्याकाळ आहे, सनसेट टायमिंग आहे, 6:15 झालेले आहेत. आणि त्यामुळे नाही जाणे काय मेरे को, पण मला जबरदस्ती जावं लागणार, उद्या ऑफिस आहे रोजचं. आणि नक्की आवर्जून ही पूर्ण किनारपट्टी व्हिजिट करा, नक्की हे भुईकड बघा, शिरगाव तर आवर्जून बघा, शिरगाव किल्ला आणि माहीम किल्ला, हे दोन किल्ले तर आवर्जून बघा. मला त्यांच्याबद्दल ट्रान्सपोर्टेशनचं जास्त इन्फो देता आली नाही कारण की मी स्वतः प्रायव्हेट गाडीने आले. आणि पण गुगलवरती आहे माहिती, तुम्ही गुगल करू शकता. आणि कारण की ते लाईक
पण माझं एक जेन्युइन मत आहे, तुम्ही तुमची स्वतःची प्रायव्हेट कार घ्या आणि या, कारण की नाही हे तुम्ही जर लोकल ट्रान्सपोर्टने आला तर तुम्हाला भरपूर फिरावं लागेल आणि तुमचे मोजकी मोजून 2 किंवा 1 गड होतील, 1 किलो होतील, जास्त होणार नाही, त्यामुळे प्रायव्हेट कार करा आणि या. तर आज आपल्याबरोबर होते सत्यमचे मम्मी पप्पा, त्यांचा अनुभव घेऊया आणि दिवसभरात. आज पुन्हा एकदा आम्ही आणि या महिने दरम्यान सुरुवातीला दातीवरे किल्ला पुण्याहून आम्ही पहाटेच निघालो बरोबर भट्टंतीचा सुप्रिया आणि रविराज सत्यम सत्यमची मम्मी आणि आम्ही दातीवरे किल्ला शोधता शोधता आम्हाला 2 वाजले आणि किल्ला जेव्हा सापडला तेव्हा अक्षरशः ती एका घराची भिंत आहे का काय असं वाटलं. किल्ला अस्तित्वातच नव्हता, एक भिंत होती फक्त, आणि गावातल्या लोकांना सुद्धा माहिती नव्हतं की इथे काही किल्ला आहे. मग दातीवरेनंतर आम्ही भवानगडला गेलो. हा किल्ला मात्र एकदम चांगला होता, दाट आमराईच्या वनामध्ये आणि वनखात्याने आजूबाजूला झाडे लावलेली होती, चांगली तटबंदी आणि बुरुज होता. भवानगडानंतर आम्ही नंतर मग केळवे हा समुद्रातला जलदुर्ग आहे तिथे गेलो, परंतु तत्पूर्वी बर्फी सुरू झालेली असल्यामुळे आम्हाला किल्ल्यात जाता नाही आलं, पण किनाऱ्यावरून आम्ही दर्शन घेतलं आणि त्यानंतर काही मच्छी खरेदी केली मच्छी बांधवांकडनं आणि नंतर मग जवळच माहीमचा किल्ला आहे. माहीमच्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे, जसं आपण आता चित्रपटामध्ये पाहतो एखादा राजवाडा असतो वगैरे, तसा एक चांगला अँटिक वाटला माहीमचा किल्ला. आणि माहीमच्या किल्ल्यानंतर आता शेवटी आम्ही शेरगावला आलो पालघरजवळ. अत्यंत मजबूत अशी तटबंदी, 2 मजली असं निरीक्षण टावर आणि आता आम्ही शेरगावच्या चौपाटीवर आहोत. एकंदर छान अनुभव आणि पुन्हा एकदा भगटक्यात तिच्याबरोबर संधी मिळाली आम्हाला. सत्यमचं एक आम्ही न सांगता चांगलं शिकून केलेलं आहे ते आपण पाहिलंच सगळे. थँक्स भगटक्यात. तुम्हाला कसं वाटलं? ऐश सकाळी म्हणजे पहाटेच 4 वाजता उठून 6 वाजता घरातून निघालो की चांगले दुर्ग पाहायला मिळतील या आशा होती. आम्हाला पहिला गड पाहायला 2 वाजले शोधायला, शोधायच्या आधी असं वाटलं की चांगला किल्ला वगैरे असेल, पण निराशाच होते आम्ही. फक्त एकच भिंत पाहायला मिळाली, त्यानंतरचे किल्ले म्हणजे चांगलेच होते. आणि सत्यमचे आता 91 किल्ले पूर्ण झालेले आहेत. कसं वाटलं पालघर? 91 नाही 92, आज 5 केले 92 पूर्ण झाले. पालघर खूपच छान आहे, निसर्गरम्य परिसर. आणि शेवटी आम्ही समुद्र किनारी आलेलो आहोत. समुद्राच्या उधळणाऱ्या लाटा आणि वरती सूर्यास्ताची वेळ हे पाहून खूप छान वाटत आहे. सत्यमच्या मम्मी पप्पांचा अनुभव आणि सुंदर अशा निसर्गाच्या नेचरमध्ये मी आपला ब्लॉग एंड करते. भेटून नवीन ब्लॉगमध्ये नवीन जागेबरोबर नवीन भटकंती करत. सो स्टे विथ, स्टे हेल्दी, स्टे स्ट्रॉंग अँड युअर्स. अरे बघताय काय? सबस्क्राईब. भेटू लवकरच.